आता या ग्रेव्हीमध्ये तुम्ही बघितलं, या मसाल्यामध्ये आपण कांदा परतून टाकलेला, चिरलेला कांदा. तुम्हाला एकदम फाईन पाहिजे असेल ही जी याचं एकदम याची कन्सिस्टन्सी एकदम फाईन पाहिजे असेल तर याला आपल्याला स्ट्रेन करायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. पण त्याच्यामध्ये कांदा वेस्ट होईल, त्यापेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे आपण पहिले थोडासा कांदा परतून त्याची पेस्ट केली आणि ती टाकली तरी पण चालेल. आता याच्यामध्ये टाकतो आहे कसुरी मेथी, म्हणजे आणखीन छान फ्लेवर येईल. मीठ, मीठ थोडंसं कमीच टाकतोय, कारण आपण या फिशमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आणि याला थोडं उकळू द्यायचं आहे, एक 15-20 मिनटं त्याला उकळू द्यायचं आहे, कमीत कमी अर्धा तास मी तर म्हणेन आधी, म्हणजे फिश टाकायच्या आधी. कारण की मेथीचा जो स्वाद आहे, जो फ्लेवर आहे, तो पूर्ण ह्या मसाल्यामध्ये उतरला पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो. मेथी परतली आपण, पण त्या लिक्विडमध्ये जेव्हा ती उकळेल मेथीचे दाणे, तिचा सगळा मस्त स्वाद त्याच्यात उतरेल. आणि फिशची चव तर मस्त लागणारच आहे, त्याबरोबर हा मसाला, ही ग्रेव्ही पण खूप छान लागते. आता इथे मी गॅस बंद करतो आहे आणि आता बाकीचे जी कुकिंग प्रोसेस आहे ही फिशची, मी या मसाल्यामध्ये करणार आहे. कारण की आता 20-21 मिनटं तसेही हा मसाला उकळून झालेला आहे, त्याच्यामुळे मेथीचा स्वाद पूर्ण त्या ग्रेव्हीमध्ये उतरला असेल. याला आता मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे, याला फिश पूर्ण शिजला पाहिजे. आणि दुसरं कारण हे पण आहे की पूर्ण कुकिंग प्रोसेस इथे करत नाही मी, कारण की या फिशमधले ज्युसेस ते त्या मसाल्यामध्ये उतरले पाहिजे, तेव्हाच त्या मसाल्याला पण त्या रस्स्याला पण मस्त चव येते. त्याच्यामुळे आता फिश याच्यामध्ये आता मी शिजवून घेणार आहे. पूर्ण फिश आधी ग्रिल करून याच्यात टाकला ना तर त्या तो मसाला खूप छान लागतो, रंग पण किती मस्त आला आहे बघा. आता फिश शिजलं असेल, आता मी एक काम करतो, याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालतो आहे, 1¼ चमचा. बास, ही डिश तयार आहे. आता गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि ही डिश पूर्ण तयार झालेली आहे. मी आता एक काम करणार आहे, याला फक्त सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेथी मछली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सुरमई, नारळाचं दूध, कांदा, मेथीचे दाणे, मोहरी, लसणाची पेस्ट, कसुरी मेथी, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती एका बाउलमध्ये सुरमई घेऊन त्यावर लिंबाचा रस घालून त्यामध्ये लसणाची पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ घालून सुरमई मॅरिनेट करून घ्यावी. एका खोलगट पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मेथीचे दाणे आणि बारीक चिरलेला कांदा घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, नारळाचं दूध आणि पाणी घालून एक उकळी काढावी. मॅरिनेट केलेली सुरमई पॅनमध्ये तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी घालावी. शॅलो फ्राय केलेली सुरमई तयार करीमध्ये घालून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा. तयार मेथी मछली एका सर्विंग डिश मध्ये काढून सजावट करावी आणि सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.